काशीपीठाच्या शिष्यवृत्ती योजनेत योगदान देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री काशीपीठाच्या शिष्यवृत्ती योजनेत योगदान देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी बोलताना काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की काशीपीठाच्या वतीनं गरीब गरजू आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावलेला आहे. विद्यार्थ्यांना मदत करण्यात त्या दानशूर व्यक्तींना आणि आम्हाला आत्मिक समाधान लाभतं. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास होय. सोलापूर नगरी अनेक धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम चालू असतात. त्यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याची जी पद्धती काशीपीठाची आहे. या कार्यक्रमाला बाबूराव मेंदरगीकर, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, सहाय्यक राजशेखर बुरगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिष्यवृत्ती योजनेत 50,000 देणगी देणारे स्वकुळ साळी समाजाचे विश्वस्त निवृत्ती गायकवाड, शांताबाई गायकवाड आणि 1,00,000 रुपये देणगी देणाऱ्या सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिला नंदगावकर यांचा महास्वामीजींच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यापूर्वीही निवृत्ती गायकवाड यांनी 2,00,000 रुपये तर प्रमिला नंदगावकर यांनी 1,00,000 रुपये या शिष्यवृत्ती योजनेसाठी दिले होते. याप्रसंगी प्रभुराज मैंदर्गीकर, सुयेश कविटकर, सचिन लिगाडे, अमोल कोटगोंडे, अंकुर येळीकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक रेवणसिद्ध वाडकर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केलं.